पन्हाळा तालुक्यातील यवलूज इथं गणेशोत्सव आणि मोहरम हे सण उत्साहात साजरे करण्यात येत आहेत इथल्या मशिदीमध्ये नाले हैदर आणि चांदसाहेब बडीस्वारी यांच्या पंच्यासह बलबीम तालीमच्या गणरायाची प्रतिष्ठापना करत हिंदू मुस्लिम बांधवांनी सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवलंय आहे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून जपलेल्या समतेच्या विचारांचा वारसा जिल्ह्यातील गावागावांमधून जपला जातो आहे येवलूज गावानं सुद्धा हा वारसा जपलाय यंदा मोहरम आणि गणेशोत्सव एकाच वेळी आल्यानं इथले हिंदू मुस्लिम ऐक्य अधिक दृढ झालं इथल्या मशिदीत नाल्या हैदर आणि चांदसाहेब है बडीस्वारी यांच्या पंजाबरोबरच बलभीम तालमीच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली मोहरमच्या पहिल्या दिवशी खाईत कुदळ मारून मुस्लिम बांधवांच्या धार्मिक विधींना तर गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून दैनंदिन पूजा अर्चा आणि आरतीला सुरुवात झाली मोहरम काळातील अण्णाप्पा बुचडे यांच्या घरी पंजे भेटीला जाणं नवव्या दिवशी लिंबाच्या झाडाला भाविकांनी पांढरं कापड बांधणं मानाच्या झेंड्यांची पूजा करून खत्तल रात्रीला खाई फोडणं मानाच्या पंजांना नवे कापड चढवणं या मुस्लिम बांधवांच्या विधींमध्ये हिंदू बांधव तर गणेशोत्सवातील विधींना मुस्लिम बांधव अगत्यानं उपस्थित राहत आहेत बाईट मच्छिंद्र निकम बाईट सरदार मुल्ला गणपतीचा उत्सव आणि मोहरम हा एकत्र आम्ही जवळजवळ सत्तर वर्षापासून ही परंपरा चालता आली आहे आणि गावच्या ह्या हिंदू मुस्लिम एक, 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 एक आ, हा एक एकत्रीकरणाचा किंवा सामायिक सर्व बंधुभावाने सर्व हा एकजुटीनं हा सगळा सण साजरा केला जातो आणि गणपतीमध्ये हिंदू मुसलमान किंवा मोहरममध्ये हिंदू मुसलमान असा कोणताही आमच्या उलुसगावमध्ये तरी अजिबात असा कुठल्याही प्रकार आजपर्यंत भेदभाव कुणी आणला नाही आणि सध्या सर्व एकत्र एक मिळून सर्व गावचे लोक सर्व मोहरमचे आणि गणपतीची प्रतिष्ठापना करून सर्व एकत्र एक सुख आनंदाने सर्व नांदत असतात कुठल्याही प्रकारचे दंगाधोपा किंवा कोणत्याही प्रकारचं काय असं म्हणजे भेदभाव करत नाहीत सर्व ग्रामस्थ मोहरम आणि गणेशोत्सवात एक दिल्यानं सहभागी होतात हिंदू आणि मुस्लिम बांधवांचं ऐक्य दृढ करणाऱ्या यवलुजवासी यांनी धर्माच्या नावावर वाद निर्माण करणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली आहे